कुठली डायरी, शिवसेनेमध्ये डायरी वगैरे लिहिण्याची परंपरा नाही. आम्ही आपले का असेल ते सडाभटिंग लोक आहोत, हे डायरी वगैरे गंमत वाटली आम्हाला ऐकून. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये ईडीला काही महत्वाचे पुरावे मिळाले होते, ज्यात जाधव यांची एक डायरी सापडली होती ज्यामध्ये काही संशयास्पद नोंदी आढळल्या होत्या. त्यात 2 कोटी रुपये मातोश्रीला दिल्याचीही नोंद होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेत डायरी लिहिण्याची परंपरा नाही असं ते यावेळी म्हणाले. का मातोश्रीला म्हणजे आईला असू शकत नाही का? महाराष्ट्रामध्ये दान धर्म करण्याची एक परंपरा आहे आणि मी त्यांचं वक्तव्य पाहिलं, त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील. कुठली डायरी, शिवसेनेमध्ये डायरी वगैरे लिहिण्याची परंपरा नाही. आम्ही आपले का असेल ते सडाभटिंग लोक आहोत, हे डायरी वगैरे गंमत वाटली आम्हाला ऐकून. आम्हाला देशाच्या राजकारणातल्या 2 किंवा 3 डायऱ्या आम्हाला माहिती आहेत. एक बिर्ला सारडा डायरी, जैन डायरी, या डायरीमध्ये कोट्यवधी रुपये कोणाला मिळाले याच्या नोंदी होत्या. 25 कोटी 30 कोटी 40 कोटी अगदी गुजरातपासून ते देशातल्या अनेक प्रमुख नेत्यांना, ज्यात केंद्रात आणि इतर ठिकाणी सत्तेमध्ये आहेत. तर त्या डायरीविषयी जर विचाराल तर मी तुम्हाला सांगू शकेन, त्याची CBI चौकशी झाली होती आणि CBI तेव्हा सांगितलं होतं की अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात. बरं का? जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नावं आले त्या डायरीमध्ये काही प्रमुख, तेव्हा CBI सांगितलं की ट्रस्टवर्दी नाही. सुप्रीम कोर्टातसुद्धा ही डायऱ्या टिकल्या नाहीत. मग तुम्ही आमच्या डायरीच्या कोणाचा काहीतरी उल्लेख करून ही डायरी, ती डायरी, ती डायरी.